नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण घरगुती असा सर्दी आणि खोकल्यावरती उपयुक्त असा काढा बनवणार आहोत। 1 इंच आल्याच्या तुकड्यापासून हा काढा आपण तयार करणार आहोत। बाहेर पाऊस चालू असल्यामुळे वातावरण खराब आहे आणि सगळीकडेच सर्दी खोकल्यासारखे आजार होतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा काढा अत्यंत उपयुक्त आहे। हा काढा लहान मुलांना किती द्यायचा, मोठ्यांना किती द्यायचा आणि कोणत्या वेळेला घ्यायचा, सोबतच हा काढा कशा पद्धतीने तयार करायचा याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण बघा। आता हा काढा बनवण्यासाठी 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो बारीक किसणीने असा किसून घ्यायचा आहे। त्यातला अर्धा तुकडा मी तसाच ठेवला आहे, म्हणजे 1/2 इंच एवढाच तुकडा आपण किसलेला आहे। आता लहान मुलं असतात, बऱ्याचदा सर्दी आणि खोकल्यामुळे खूप परेशान होतात। डॉक्टरांकडे जाऊन औषधं गोळ्या खाऊन जर काही फरक पडत नसेल तर हा घरगुती उपाय म्हणून करून बघायला काही हरकत नाही। आणि हा उपाय केल्यामुळे तुम्हाला 2 दिवस लागतील पण लगेच आराम मिळेल, दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच बरं वाटेल। हा काढा बनवण्यासाठी आणखी एक महत्त्वाची वस्तू लागणार आहे, ती म्हणजे सगळ्यांच्याच किचनमध्ये अवेलेबल असते ती वस्तू, चहा पावडर। 1/2 चमचा चहा पावडर घ्यायची। साहित्याचं प्रमाण नीट लक्षात ठेवा, म्हणजे काढा बनवताना चुकणार नाही आणि परफेक्ट काढा तयार होतो। शिवाय मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की 1 वर्षाच्या मुलाला खोकला चालू आहे आणि त्यासाठी हा काढा दिला तर चालेल का, अशा एक मागच्या वर्षी मी व्हिडिओ टाकला होता खोकल्या संदर्भात, खोकल्याचा काढा होता। आणि खरं तर लहान मुलांना तो दिला जातो पण मुलं खाताना तो काढा थोडासा तुम्हाला चरचर होऊ शकतो, तर त्याचा विचार करून, या सगळ्या गोष्टींचा तुमच्या कमेंटचा विचार करून तुम्हाला फायदेशीर असा जो काढा आहे, जो स्पेशल लहान मुलांसाठी उपयुक्त आहे आणि इफेक्टिव्ह आहे, तो काढा आपण बनवणार आहोत आज। बघा, इथे 1/2 चमचा चहा पावडरमध्ये 1/2 कप पाणी घालायचं आहे आणि चमच्याने ढवळून असं ठेवून द्यायचं। पाणी अजिबात गरम वगैरे नाही तर साधंच पाणी घेतलं आहे आणि अशा पद्धतीने साईडला आपण हे ठेवून देऊया। फक्त 5 मिनिटासाठी ठेवायचे, बराच वेळ पाणी असंच ठेवायचं नाही आपल्याला। आता चहा पावडर आपण गार पाण्यामध्ये अशी टाकलेली आहे आणि साईडला ठेवलेला आहे। लहान मुलांचा सर्दी खोकला एकदम झपाट्याने राहतो असं नाही, बराच वेळ त्याला लागतो राहण्यासाठी, म्हणूनच हा घरगुती उपाय एक वेळेस करून बघा, दुसऱ्या दिवशी तुमचा नक्की सर्दी आणि खोकला गायब झालेला असेल। कारण माझ्या मुलांना या काढ्याचा भरपूर फायदा होतो, अगदी दुसऱ्याच दिवशी मुलांना सर्दी आणि खोकला होता हे सुद्धा आपण विसरून जातो। त्यामुळे बघा, इथे परत मी आता या भांड्यामध्ये 1 कप पाणी घेतलेलं आहे। पाणी गॅसवर गरम करायचं आहे, छोटंसं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये हे पाणी गरम करून घ्यायचं। पाण्याला उकळी येते तोपर्यंतच आपल्याला किसून घेतलेलं 1 इंच आलं आहे ते यामध्ये घालायचं आहे। आणि काढा जो आहे तो किती प्रमाणात घ्यायचा ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते, कारण मोठ्यांना वेगळं प्रमाण आहे, लहान मुलांना वेगळं आहे, 5 ते 10 वर्षाच्या मुलांना वेगळं आणि 1 ते 5 वर्षाच्या मुलांनासुद्धा वेगळं आहे। तर याचं प्रमाण व्यवस्थित घ्या साहित्याचं, म्हणजे काढासुद्धा परफेक्ट होतो, चवीला अप्रतिम होतो, मुलंसुद्धा पितील। अगदी 1 वर्षाचं मूल असेल तरीसुद्धा अगदी औषधाप्रमाणे, औषधात जसा गोडपणा असतो तशा पद्धतीने आपण ह्याला बनवत आहोत आणि अगदी मुलांना त्याचा फायदा होईल असंच हे औषध तयार होईल। औषध म्हणू शकता याला तुम्ही किंवा काढा म्हणू शकता। पाण्याला उकळी आलेली आहे बघा इथे, आणि आता आपण किसून घेतलेलं 1/2 इंच आलं आहे ते टाकूया। माझी मुलं 5 ते 10 वर्षाच्या मधली आहेत, त्यामुळे मी दोघांसाठी काढा बनवतीये, त्यासाठी हे प्रमाण मी घेतलेलं आहे। आणि आत्ता मी या पाण्यामध्ये 1/2 इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे।
काढा जो आहे तो तयार झाल्यानंतर थोडासा कमी होणार, कारण इथे पाणी थोडंसं आटलं जाणार आहे, थोडीशी उकळी आपण काढणार आहोत याला। यामध्ये एक कप पाणी आपण घेतलेलं आहे पातेल्यामध्ये, आणि जे आपण चहा पावडर भिजत घातली आहे पाण्यामध्ये तिथे आपण अर्धा कप पाणी वापरले, म्हणजे पूर्णपणे दीड कप पाणी झालेलं आहे। तर हे थोडंसं पाणी आटलं जाईल, कारण इथे आता 2 मिनिट उकळी काढायची आहे, आणि आटल्यानंतर टोटल पाणी आपलं 1 वाटीच राहणार। कारण आपण आता यामध्ये एक उकळी काढली की लगेचच जी आपण चहा पावडर मिसळून ठेवलेलं पाणी आहे ते यामध्ये घालणार आहोत। आता या उकळीमध्ये एक गोष्ट झाली पाहिजे, अर्धा मिनिट तरी पाणी उकळू द्यायचं, कारण अद्रक आहे तर अद्रकचा फ्लेवर पाण्यात छान उतरला पाहिजे आणि अद्रक छान शिजलं पाहिजे। यासाठी अद्रक तुकडे न करून घेता किसून घ्यायचं आहे। बऱ्याचदा शॉर्टकट करायला बघतो आपण काहीतरी आणि तिथेच गडबड होते, म्हणून अलग किसून घ्यायचं आहे। आता बघा यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं आहे मी चवीसाठी। आलं जर तुम्ही किसलं नाही तर मुलांना ते पितांनासुद्धा ठसका लागल्यासारखा लागू शकतो, म्हणून ते किसायचं। सगळीकडे एकसारखा त्याचा फ्लेवर उतरतो आणि फार जास्त आल्याचा फ्लेवर असं चरचरीत वगैरे लागत नाही। त्यासाठी पण आपण एक पुढे टिप सांगितलेली आहे काढा परफेक्ट होण्यासाठी। आता मी यामध्ये जे चहा पावडरचं पाणी बनवलेलं होतं ते पण ॲड केले। गॅसची फ्लेम मध्यम आहे। आता पाणी जे होतं चहाचं ते गार होतं, त्यामुळे याला उकळी यायला 2 मिनिट लागतील। याला परत एकदा उकळी काढूया आणि सगळं एकत्र शिजवून घेऊया। साहित्य अगदी बोटावर मोजण्या इतकेच आहेत, पण करण्याची पद्धत ही योग्य असली पाहिजे, ज्याचा परिणाम आपल्या सर्दी आणि खोकल्यावर अगदीच रामबाण उपाय म्हणून आपल्याला करता येतो। तुम्ही म्हणाल थोडंसं मागे पुढे टाकलं तर चालेल का, तर तसं करू नका। चहाचं पाणी अगोदर उकळू नका, म्हणजे चहा पावडरचं पाणी जे आहे ते अगोदर उकळू नका, अगोदर अद्रकचंच पाणी उकळा। त्यामध्ये नंतर मी सांगितलं तसं चहाचं पावडरचं जे पाणी आपण बनवलं ते टाका। तुम्ही म्हणाल चहा पावडर ही लहान मुलांना हानिकारक ठरू शकते, तर तुम्ही या काढ्यामध्ये चहा पावडर का टाकली आहे, तर त्याचं कारण असं की आपण दररोज तर मुलांना चहा पावडर देणार नाही प्यायला, किंवा चहा प्यायला देणार नाही आहेत। आपण फक्त एक दिवसासाठी हा उपाय करतो आहे, आणि यामध्ये चहामध्ये असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता वाढते आणि सर्दीसारखे काही आजार असतात त्यालासुद्धा अगदी सहजच कमी करण्याचं काम चहा पावडर पण करते। आणि उष्ण असल्यामुळे अद्रक आणि चहा पावडर या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण केलेलं आहे, तर अगदीच छान उष्णता पूर्ण तयार होणारा हा काढा आहे। सोबत खोकल्याला आराम मिळतो, आपल्या घशाला आराम मिळतो, तर तो पूर्णपणे अद्रकमुळेच मिळतो। एक उकळी काढली की मी जे उकळून घेतलेला काढा होता त्यावर झाकण ठेवले आणि 5 मिनिट आपल्याला काढ्यावर तसंच झाकण ठेवायचं आणि काढा छान मुरू द्यायचा। आता त्यानंतर आपण काय करायचं, काढा जोपर्यंत 5 मिनिट ठेवलेला आहे तोपर्यंत गूळ घ्यायचा आहे। कोणताही गूळ घ्या जो तुम्ही खाण्यासाठी घरात आणून ठेवलेला असेल तो, आणि असा किसून घ्यायचा आहे किंवा मग चाकूने चिरून घ्यायचा। किती लागणार आहे ते आपल्यावर डिपेंड आहे। आता बघा सगळा मिळून 1 वाटीचा काढा आहे, म्हणजे 1.5 वाटी पाण्याचा होता पण तो थोडासा आटल्यामुळे 1 वाटी तयार झाला। 1 वाटीसाठी साधारण 1 ते 2 चमचे आपल्याला गूळ लागू शकतो। तर मग अंदाजे मी इथं गूळ घेतलेला आहे साधारण 2 चमचे आहे, जर तुम्हाला योग्य प्रमाणात सांगायचं म्हटलं तर। चिरून घेतला आणि अशा पद्धतीने चिरल्यामुळे पटकन गूळ आपला काड्यामध्ये विरघळला पण जातो आणि आपल्याला तो पटकन व्यवस्थित तयार करता येतो काढा। आता बघा गरम काड्यामध्ये कधीही गूळ टाकू नका, नाही तर त्यातले जे काही घटक आहे ते कमी होतात। आणि बघा इथे आता आपण काढा अगदीच हलका थंड केलेला आहे, 5 मिनिट ठेवला की हलकासा थंड आपोआप होतो, पिण्यायोग्य होतो। आणि आता यामध्ये 2 चमचे गूळ टाकायचं आहे। झाकण काढले मी,
थोडीशी हलकीशी वाफ येणारच, कारण आपण त्याला हलकं थंड केलंय. आता तुम्ही इथे बघू शकता, यामध्ये मी गूळ टाकते. मोठा चमचा आहे, त्याने सुद्धा 1.5 चमचा हा गूळ झालेला आहे. तर अशा पद्धतीने यामध्ये गूळ टाकल्यानंतर हा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. गूळ लगेचच आता मिक्स होणार, कारण काढा जो आहे तो हलका गरमच आहे, गार झालेला नाही आहे. पूर्ण गार जो आहे तो करायचा पण नाही, कारण मुलांना थोडा गरम जर गेला तो पोटामध्ये तर घशालाही आराम मिळतो, आणि गरम काढा हा पितानासुद्धा मुलांना थोडंसं आरामदायक वाटतं. घशामध्ये जर काही जम्स असतील किंवा अजून काही असेल तर गरम वस्तू खाल्ली पाहिजे, म्हणजे गरम पदार्थ खाल्ले पाहिजे. तर आपला हा काढासुद्धा गार करून कधी मुलांना देऊ नका. हलकासा गरम असताना तो एखाद्या प्लेटमध्ये ओतून त्यांना प्यायला सांगा. तर बघा, आता मी याचं प्रमाण सांगते तुम्हाला, नीट लक्षात घ्या. माझी मुलं 5 ते 10 वर्षाच्या मधली आहेत, तर मी त्यांना अर्धा अर्धा वाटी काढा देणार आहे. तर हा काढा मी संध्याकाळी अर्धा अर्धा वाटी देते आहे मुलांना, म्हणजे अर्धा कप तुम्ही समजू शकता. वाटी जी आहे ती कपाचं मेजरमेंट आहे. आता अर्धा वाटी संध्याकाळी आणि अर्धा वाटी सकाळी देऊ शकता. पण सकाळीच्या घाईमध्ये कधीकधी जमत नाही, नाही दिला तरी चालेल, फक्त संध्याकाळी द्या. फार जास्त सर्दी खोकला असेल तर 2 टाईम द्या, आणि दुपारीसुद्धा देऊ शकता बनवून. शिवाय जर तुमची मुलं 1 ते 5 वर्षाच्या मधली असतील, आता 1 वर्षाच्या आतल्या मुलांना द्यायचं का असं विचारू पण नका, कारण डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नंतरच काय करायचं ते करा. कारण छोटी मुलं असतात, त्यांच्यासाठी घरगुती उपाय म्हटलं की थोडंसं आपल्याला रिस्की वाटतं. डॉक्टरांच्या सल्ल्याने काय करायचं ते करू शकता. मग तुम्ही आता 1 वर्षाच्या आतली जर मुलं असतील तर त्यांच्यासाठी हा काढा बनवला आणि एखादा चमचा त्यांना चाटायला दिला, सकाळी 1 चमचा, दुपारी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा, म्हणजे 8 ते 12 महिन्याच्या मधल्या मुलांना तरी चालेल, कारण वरचं अन्न खायला सुरू झालेलं असतं मुलांना. त्यावेळी अगदी थोडं जरी चाटायला दिलं तरी फरक पडू शकतो, कारण अद्रक आहे आणि खोकल्याला सर्दीला आराम मिळेल असे घटक या काढ्यामध्ये आहेत. 1 ते 5 वर्षाची मुलं असतील तर आपल्याला त्यांना द्यायचं आहे 1.5 वाटी काढा, 1 ते 5 वर्षाच्या मुलांना, आणि 5 ते 10 वर्षाच्या मुलांना अर्धा अर्धा वाटी काढा. तर हा 2 टाईम द्यायचा आहे, लक्षात ठेवा याचा टाईम. आणि जर जास्त सर्दी आणि खोकला असेल तर 3 टाईम द्या. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ठरवा की तुम्हाला किती खोकला आहे, आणि मोठ्यांसाठी 1 कप घेतला तरी चालेल.